राज्यात ठाकरे सरकारने सर्व व्यवहार सुरू केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आलेली आहे. भाजप आध्यात्मिक आघाडी सातत्याने मंदिरे उघडण्यासाठी आग्रही आहे. त्याच अनुषंगाने आज वेरूळ येथील ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृणेश्वर मंदिरासमोर भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले तसेच मराठवाडा संयोजक श्री संजय जोशी आणि भाजप जिल्हाध्यक्ष श्री विजय अवताडे यांच्या नेतृत्वामध्ये मंदिरे उघडण्यासाठी भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले आहे. तरी सर्व पदाधिकारी व भाविक भक्तांनी यावेळी उपस्थिती दाखवली. या प्रसंगी घोषणा व घंटा वाजवून सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच तुषार महाराज यांनी या प्रसंगी राज्य सरकारला इशारा दिला आहे, येत्या 8 दिवसात मंदिरे खुली करावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे भोसले महाराज यांनी सरकारला इशारा दिला. या प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे, पंचायत समिती सभापती गणेश आधाने, राजेश महाराज देगलूरकर, बबन मुखे, समीर माजिकाळे सभापती, भीमराव खंडागळे पंचायत सदस्य, दिनेश अंभोरे, प्रभाकर शिंदे नगरपालिका उपाध्यक्ष, सुरेश मरकड, योगेश बारगळ, अरुण आघाडे, आशिष कुलकर्णी, राहुल निकुंभ, गणेश हजारे, मनोज काळे, सागर मातकर, सुखदेव ठेंगडे, नरेंद्र साळवे, महेंद्र जोशी, पोलीस निरीक्षक महेंद्र साहेब यांच्या निगराणीमध्ये चौक पोलीस बंदोबस्त होता. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी गल्ले बोरगाव जिल्हा औरंगाबाद, प्रतिनिधी बाबासाहेब दाडगे.